कलम तीनशे सत्तरच्या मुद्द्यावरून काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सचा खरा चेहरा उघड झाल्याची टीका भाजपानं केली आहे भाजपा कोणत्याही स्थितीत तीनशे सत्तर कलम पुन्हा लागू होऊ देणार नाही असं माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी म्हटलंय त्या आज दिल्लीत वार्ताहर परिषदेत बोलत होत्या सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयाचा जम्मू काश्मीर विधानसभेत अवमान कसा केला जाऊ शकतो असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला जम्मू काश्मीरमध्ये दहशत पसरवणारे लोक काँग्रेसकडे मदत मागत असल्याचा आरोपही इराणी यांनी केला काँग्रेसनं झारखंड आणि महाराष्ट्रातल्या प्रचार सभेत तीनशे सत्तर रद्द करण्याचा मुद्दा काढावा असं आव्हान त्यांनी दिलं भाजपा की प्रतिनिधी के नाते इस मंच से भाजपा कार्यकर्ताओं की ओर से आपको आश्वस्त करती हूं। कि देश भर में अगर काँग्रेस और इंडिया अलायंस ने दुस्साहस किया તમ દેશ કે નાગરિકો કે સાથ એકજૂટ હોકર મુ તૌર જવાબ જરૂર દેંગે તાકી જમ્મુ કાશ્મીર જો આજ વિકાસ કે પત પર अग्रસર હૈ જહા પર પથર બાઝો કી સંખ્યા બિલકુલ ખતમ હો ચુકી હૈ વહા પર આતંક અપના સર دوبارہ ના ઉઠાએ કોંગ્રેસ અધ્યક્ષ